आमच्या औरंगाबादच्या घरामध्ये केळ्याची खूप झाडं आहेत, त्यामुळे केळफुलं सतत निघत असतात आणि आमच्या आई केळफुलाचे विविध पदार्थ नेहमी करतात। पण आजकाल आपल्याला केळफूल कसं निवडायचं हेच माहिती नसतं, त्यात माझाही नंबर लागतो। मलाही केळफूल कसं निवडायचं ते माहिती नाही आहे। आज आपण आईंकडनं केळफूल निवडायचं कसं ते शिकूया। हे बघितलं माझ्या हातात काय आहे, हे आहे केळफूल। काही लोक त्याला केळ्याचं कमळ असं पण म्हणतात, कारण खरोखर त्याचं आपण उघडलं तर कमळासारखं दिसतं। ही वरची जी पानं आहेत ती केळ्याला आतमध्ये छोट्या केळ्यांना झाकून घेतात आणि जसजसं केळी तयार व्हायला लागतात तसतसे ही पानं हळूहळू पडतात। मी तुम्हाला दाखवते, बाजारातनं आपण हे आणलं की ते सोलून निवडून आपण त्याचे काय काय पदार्थ करायचे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे। पण प्रथम आपण ते सोलायचं कसं ते दाखवणार। प्रथम त्याच्यावरची मोठी लाल जी चरबट पानं असतात, जून असतात, जी चिरली जात नाही, ती काढावी लागतात। हे पा एक निघालं, दोन, दोन। आता याच्यामधनं अशा प्रकारची केळी निघतात, छोटी केळी, बाल केळी, याच्यापासून पुढे केळी तयार होतात। ह्यात पण ही अशी असतात की ही याची केळी होणार नसते आणि मग त्याची आपण भाजी करू शकतो, कारण केळफूल हे पहिली फणी पडल्यानंतर नंतर नुसतंच वाढत जातं, मग केळी पडेनाशी होतात, त्याच्यानंतरच हे केळफूल आपण काढतो। हे निवडावं लागतं कारण याच्यामध्ये काही जून असे लागणारे न चिरणारे पार्ट असतात। तर तेच मी तुम्हाला आता दाखवणार आहे। अशा प्रकारची ती फणी असतात, आत अशा फण्या असतात केळ्याच्या, पण ते कोवळे आहे, या आपण घेत नाही, पण ह्यातली एक काडी काढली की त्या खाण्याजोग्या होत्या। बघा याच्यामध्ये ह्या काळा दांडा आहे, बघा हा काढावा लागतो आपण, प्रत्येक ह्याच्यामध्ये एक असतो, नाही तर तो जून आणि तुरट लागतो। बघा तो दांडा कसा कुठला काढायचा पार्ट बघू, मी दाखवते नीट। हे बघा या मी काढलेले आहेत, हे दोन राहिलेत काढायचे। हे बघा याच्या मध्यभागी हा दांडा आहे, दिसला का हा दांडा, आणि याच्या खाली एक पंख असतो, हा चरबट असतो। हे आणि हे दोन्ही काढून टाकायचं। पुन्हा एकदा दाखवते, ते जे तुम्ही काढताय ना पार्ट तो मला एकदा हातावर घेऊन दाखव। ओके, हे पहा हा दांडा आणि हा पंख त्याच्या खाली असतो। हे पहा हे दोन, हे प्रत्येक केळ्याच्या ह्याच्यात निघणार। ओके, आता हे बाकीचं आहे ते कोळ आहे, हे शिस्त। हे पहा अजून एकदा दाखवते, हे पहा दिसला हा पू केसर आणि हा पंख, कळलं। आता हे लहान लहान होत असं लहानस केळफूल, म्हणजे छोटस केळ आहे, पण हे चिरलं जातं, याच्या पंखुडी काढली नाही तरी चालते, ही नुसती चिरायची। तोपर्यंत मात्र एक एक पान काढत जायचं आणि ते पंखुडी आणि ती दांडी काढून टाकायची। त्या फण्या आल्या की त्या सगळ्या बारीक चिरायच्या, विळीवर चिरून उकडायच्या, उकडून त्याच्यात थोडंसं मीठ घालून उकडायच्या, म्हणजे मग त्याच्यातलं तुरट पाणी निघून जातं, ते काढून टाकावं लागतं, नाहीतर भाजी अजिबात चांगली लागत नाही। ओके, अशा तऱ्हेने ह्या पाकळ्या काढता काढता एक वेळ अशी येते की ते पाकळ्या निघेनाशा येतात, त्याचे असे तुकडे पडायला लागतात आणि मग अतिशय कोवळी अशी फणी त्यातनं निघते। ही बघा तुम्हाला दाखवते, ही अशीच्या अशी चिरली जाते, म्हणून पुढे अशा पद्धतीने न निवडता ही डायरेक्ट चिरून मग शिजवून त्याची भाजी केली तरी चालते। त्याचे विविध पदार्थ करता येतात, उकडलेलं पाणी काढून टाकायचं आणि त्या उकडलेल्या केळफुलाचे डाळीचं पीठ घालून भजी करता येतात, मुगाची डाळ घालून भाजी करता येते,
असे वेगवेगळे पदार्थ या एकाच केळफुलापासून आपण करू शकतो. अतिशय तब्येतीला चांगलं केळ्याचे गुणधर्म असतातच, पण शिवाय वेगवेगळे अजून व्हिटॅमिन्स त्याच्यामध्ये असतात, फायबर्स असतात, आणि त्यामुळे हे अतिशय तब्येतीला चांगलं असतं. त्यामुळे हे तुम्ही वापरा आणि असे पदार्थ करून नक्की पाळा. हे आता काढल्यानंतर या बारीक बारीक पण्या चिरून घेतल्या. चिरून घेतल्यानंतर आधी ते पाण्यात धुवून घ्यायचे चांगल्या मिठाच्या. केलेल्या पण्या कोवळ्या पण्या बारीक चिरून मिठाच्या पाण्यात घालायच्या, गाळ्या पडत नाहीत. आणि हे जे केळफुल आहे हे सुद्धा आपण काकडी जशी चोचून घेतो अशा पद्धतीने चोचवून तशाच पद्धतीने चिरायचं, आणि ते त्याच्यातच टाकून ते पण उकडायचं मिठाच्या पाण्यात. मिठाच्या पाण्यात कारण काळपट पाणी निघतं, ते पाणी काढून टाकायचं आणि मग त्याचा पदार्थ आपण करू शकतो. कुकरला लावलं तरी चालतं, पण बाहेरच उकडून त्याचं पाणी काढून टाकायचं. शिजवल्यानंतर मग मिठाच्या पाण्यातच शिजवायचं, ते पाणी काढून टाकायचं आणि वर उकडलेला जो हा भाग असतो त्याच्यामध्ये वेगवेगळी पिठं घालून तुम्ही वेगवेगळे पदार्थ करू शकता. या केळफुलाची आपण भाजी होता, भाजी पीठ होता, भजी होते, भजी, हा कोफ्ता करी जी आपण करतो ना एरवी, ती ह्या केळफुलाच्या आत्ता जे आपण उकडलेलं होतं त्याच्यातच डाळीचं पीठ वगैरे घालून चक्क भजी करायची आणि ती रश्श्यामध्ये ऐन वेळेत घालायची, नाही तर ते मऊ होतात. बाकी रस्सा करतो तसा रस्सा करायचा. ओके. आणि त्यानंतर ह्याच उकडलेल्या मुगाची डाळ, तिखट मीठ, लसूण अशी कोरडी भाजी सुद्धा आवडते. ओके. थालीपीठात सुद्धा हे उकडलेलं आपण थालीपीठही आपण करू शकतो. अजून कोणी हुशार गृहिणी यातून अजूनही काही करू शकतं, कबाब म्हणा काही, म्हणजे कळली की आपण त्याचे खूप छान पदार्थ करू शकतो कारण ते पौष्टिक पण आहे. हा, कारण गृहिणी हुशार गृहिणी त्यातनं काही निर्माण करू शकते लक्षात. त्यामुळे नक्की तुम्ही करून पाहा, तुम्हाला फार आवडेल. आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर, तुम्हाला तर माहीतच आहे. थँक्यू आई, छान माहिती दिली तुम्ही आज आम्हाला. आणि आज तुमचं छान इकडे काकू पण आलेले आहेत, काय म्हणताय काकू तुमच्याकडचं कोरोना काय म्हणतोय? आमच्याकडे आमच्याकडे कोरोना नाही, गंभीर आम्ही आमचे साधी भोळे लोक असं काही निघालं की या माझ्या उजवात असतात आणि यांची मदत मला कायम असते नेहमीच. हो, फार वर्षापासून आमच्या काकू आहेत, ते आमच्या घरच्याच आहेत, त्यामुळे त्या आम्हाला हक्काने, मी पण सांगते आणि त्या हक्काने करतात. होय, काकू आमचा आईचा उजवा हात आला की ओढाला नसून सोडतात आणि काय काय चाललेलं आणि सुद्धा आला की त्यांनाही छान छान काहीतरी करून खायला घालतात अशी आमच्या काकू. काकू तुमचं पण येणार टीव्हीवर आता हो आमच्या काकू आता टीव्हीवर दिसणार अशा आहेत, अशा काकू आहेत की त्या कितीतरी वेळ चालून येतात, जो अर्धा तास चालतात, नंतर माझ्याकडे काम करतात, अजून एका ठिकाणी करतात, पोळ्या असून नाही तर आमच्याकडे तर काहीही म्हणजे काहीच सांगा त्या करतात, धान्य निवडणं अगदी सगळंच पोळ्या करेपर्यंत ऑल इन वन अशा आहेत. आणि त्या येऊन हसत मुखानी पुन्हा एखाद्या वेळ रागवल्या ते मी समजून घेते की जरा तब्येत बरोबर दिसत नाही माईची, पण नाहीतर कधी अशा आमच्या मुलाबाळांना नातवंडांना सुनांना सगळ्यांना तर माहिती झाल्या त्यांचे लाडही त्या करतात, त्यांना ब्लाऊज पीस घेतील, साडी घेतील, मला तर दरवर्षी त्या बाहेरपणाची साडी घेतात. काकू म्हणायच्या पण आईसारखंच पाठीची उभ्या बरोबर आहे ना. हो, बघू काकू एकदा स्माईल द्या छान काकू हसाचा भर बघू. आज आपण आईंकडून केळफूल कसं निवडायचं ते शिकलोय आणि ते वापरण्यायोग्य कसं बनवायचं ते शिकलोय. पुढच्या भागामध्ये आपण ह्याचे कोफ्ते कसे करायचे किंवा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत.